Pilihan
घाबरले आणि इकडे तिकडे तडफड करू लागले. तीन फिलिप का पाठात लपली तर फिलिप तिच्या तळाशी ते फिरू पाठाचे मागे लपले. सरळ पिल्लांमध्ये सरळ मोठं पत्र होतं. त्याला काय समजलं नाही म्हणून तर असंच एका जागी उभारलेला होता. पिल्लांमध्ये सरळ छोटं पत्र एका छोट्याशा चुलीच्या खाली जाऊन लपून बसले. मग त्या लांडग्याने एक एक करून सरळ पिल्लांना बाहेर काढले आणि एका पोट्यात कापून ठेवले आणि पोट्याची सुट्टी बांधून निघाला. थोड्याच वेळात तिथे आई पोचली. पाहतो तर काय घराचे दार उघडे होते आणि आईने आज जाऊन पाहिलं की सगळीकडे पसारा पसारा झाला होता आणि आईला एकही पिंडू कुठेच दिसलं नाही. म्हणून ती म्हणाल की तिला पोट्या तुम्ही आले चुलीच्या खाली जाऊन लपून बसले आणि पिल्लू बाहेर आले आणि रडत रडत म्हणाल की आई एक लपाट लांडगा माझ्या सर्व भावंडांना घेऊन गेला. आई रागाने लाड उडत झाली आणि म्हणाली की चल माझ्यासोबत त्या लांडग्याला दाखवतेच. लांडगा दूर पोचला होता आणि वाटेतच म्हणाले की आता मला खूप दम लागलाय. मी झाडाखाली जाऊन थोडी विश्रांती घेतो असं म्हणून ते तंबू त्या झाडापाशी गेला. आता